शिवसेनेचा ठाकरे गट आज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतील 180 सदस्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। तसंच शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आणखी काही कालावधी मागून सुद्धा पक्ष घेणार आहे। तसंच सध्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची 2.5 लाख प्रतिज्ञापत्र तयार करत असून ती दिल्लीत पोहोचती झालेली आहेत, परंतु आणखी 50,000 प्रतिज्ञापत्र जी आहेत ती मुंबईतून येत असल्याच्या कारणास्तव शिवसेना आणखी काही कालावधी मागून घेणार आहे अशी माहिती आहे। तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची प्रतिज्ञापत्र आजच निवडणूक आयोगाला दिली जाणार आहेत। यानंतर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आमच्याबरोबर आहेत। शिवाजी, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? निश्चित, ज्या पद्धतीने शिंदे गटाने 4 ऑक्टोबरला पत्र सादर करून आपल्यासोबत 12,040 आमदार 1,66,000 सदस्य असल्याचं 11 राज्याचे राज्य प्रतिनिधी असल्याचं सांगितलं होतं, त्याच पद्धतीने आता एकनाथ शिंदे यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना गट जो आहे आज निवडणूक आयोगामध्ये 180 सदस्य जे राष्ट्रीय कार्यकारिणीत आहे शिवसेनेच्या, म्हणजे राज्याची जी त्यांची जो पक्ष आहे त्या पक्षाची जी कार्यकारिणी आहे त्या पक्षाचे 180 सदस्यांचं प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत। 2.5 लाख त्यांच्याकडे जे प्रतिज्ञापत्र आहेत ते तयार आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये 50,000 आपण देणार असल्याचं ठाकरे गटाने सांगितलेलं आहे। पण त्याच्यासाठी कालावधी वाढून मागितलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की सध्या अंधेरी पूर्वची जी पोटनिवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये एबी फॉर्म जो आहे तो ठाकरे गटाकडे असणार आहे, शिंदे गटाकडे नाहीये। त्यामुळं ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गट जो आहे तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी जी आहे निवडणूक आयोगाकडे करत आहे, कारण त्यांना त्यांचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी हा अर्ज जो आहे तो दाखल करण्याचा प्रयत्न किंवा सांगण्याचा युक्तिवाद जो आहे शिंदे गटाकडनं केला जाऊ शकतो। त्यामुळे हे पाहणं गरजेचं आहे की नक्की आजच्या सुनावणीमध्ये ठाकरे गट नक्की कोणती कागदपत्र सादर करतो, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आता निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय घेतं जेव्हा शिवसेना गट आणखी काही सदस्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करेल, हे पाहणं औचित्याचं ठरेल।